स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक एक गुण विशेषतः बोर्डच्या परीक्षांमध्ये महत्त्वाचा ठरतो. जिथे एक गुण किंवा टक्केवारी करिअर घडवू किंवा बिघडवू शकते. विद्यार्थी, विशेषतः गुणवंत विद्यार्थी, अत्यंत क्लेशदायक अभ्यास प्रक्रियेतून जात असतात. उज्ज्वल भविष्य आणि करिअरच्या आशेने ते आपला वेळ आणि इतर सर्व गोष्टींचा त्याग करतात, ज्या केवळ त्यांच्या परीक्षेत उत्कृष्ट होण्यासाठी महत्त्वाच्या असतात. मात्र विद्यार्थ्यांनी घेतलेल्या वेदनांबाबत शिक्षण विभाग तितकाच संवेदनशील आहे का? जो प्रकार उघडकीस आला आहे त्यावरून हे सिद्ध होत नाही. गोवा बोर्डने नुकत्याच पार पडलेल्या इयत्ता 10वीच्या पहिल्या टर्म बोर्ड परीक्षेत विज्ञान विषयाचा प्रश्न क्रमांक 38 मधील हा प्रश्न, एखादी व्यक्ती 2 मीटरपेक्षा जास्त ठेवलेल्या वस्तूवर स्पष्टपणे पाहू शकत नाही, हा दोष किती शक्तीच्या लेन्सचा वापर करून दुरुस्त केला जाऊ शकतो, असा हा प्रश्न. पर्यायांमध्ये या प्रश्नांचे पर्याय हे आहेत, ए +0.5D, बी -0.5D, सी +0.2D किंवा -0.2D. अभियंता सुनील बत्रा यांच्या विज्ञान मार्गदर्शक तत्वानुसार आणि इतर विविध स्रोतांसह योग्य पर्याय बी आहे, जो -0.5D आहे. मात्र धक्कादायक म्हणजे गोवा बोर्डनं स्वतःच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकेत आणि ज्याच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले त्या उत्तराचा पर्याय ए आहे. बोर्डच्या या चुकीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले आहे त्यांना एक मौल्यवान मार्क म्हणजे 2.5% नुकसान झालं आहे. कारण पेपर 40 गुणांचा आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर परिणाम होईल. गोवा बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या या अत्यंत निष्काळजीपणा आणि सुस्त वृत्तीबद्दल विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत आणि त्यांच्या पसंतीच्या प्रवाहात जागा मिळवण्याच्या शक्यतांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. बोर्डने ही चूक त्वरित सुधारण्याची मागणी केली आहे.